जिच्या पराक्रमाची भाकरी मी खातो, त्या ताराराणीचं यथोचित स्मारक जर कुणी केलं तर त्याला मी माझं अर्ध राज्य द्यायला तयार आहे, असं म्हणणारे कृतज्ञ छत्रपती श्री राजाराम महाराज कोल्हापूर यांच्या स्मृती समाधी सार्पण. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मति मम. भावे ही तो श्रींची इच्छा. या अंतप्रेरणेनच शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी आत्मबलिदान पत्करलं आणि देशाला एकच संदेश दिला, देश देव आणि धर्म यासाठी जगा आणि यासाठीच मरा. हा निसर्ग, हा सह्याद्रीचा दराखोरा पाहिला की पटत आबासाहेबांनी पन्हाळ्याच्या सुभ्याची जबाबदारी आमच्यावर का सोपवली. ते थोरल्या महाराजांनी ठावाय महाराज, वाघ रानचा राजा आहे, तो दराखोऱ्यातच रमणार. तीन दरवाजावरचं निशाण उतरवायचं कारण लय वंगाळ बातमी आहे महाराज. आज नगारखान्याची नौबत सुद्धा ऐकू आली नाही सकाळी आम्हाला. थोरले महाराज गेले. काय, आमचे आबासाहेब गेले आणि आम्हाला साधी खबर देखील नाही? बोलत का नाही? दिलेर खानाला जाऊन मिळाल्याचा गुन्हा आमच्या हातून घडला, तरी सुद्धा पित्याच्या मायेनं क्षमा करून आबासाहेबांनी या पन्हाळ्याच्या सुभ्याचा कारभार आमच्यावर सोपवला ना. माफ करा महाराज, आम्ही फक्त हुकमाचे ताबेदार. अरे, असं उपेक्षेनं मरण्यापेक्षा तुकडे तुकडे का करत नाही या संभाजीचे? केल्या चुकांचं प्रायश्चित्त केलं म्हणू आणि सुखानं मरू.
मराठी दौलतीच्या शिलेदारानं जे होऊ नये ते घडून गेलं. थोरले महाराज गेले, आपण सारे दुःख सागरात बुडून गेलो. पण राजसिंहासन जास्त काळ रिकाम ठेवून चालणार नाही. काय मासाहेब, आधी स्वराज्याला शत्रू फार आणि त्यात राजा नाही म्हटल्यानंतर कोण केव्हा कसा चाल करून येईल याचा काय नेम? त्यांचा बंदोबस्त करायचा म्हणजे नव्या छत्रपतीची निवड आपणाला प्रथम केली पाहिजे. त्यात निवड काय करायची? संभाजी महाराज स्वराज्याचे रीतसर वारस आहेतच. त्यांना राज्याभिषेक करताना आम्हाला आनंदच झाला असता, पण दिलेर खानाला मिळून एकदा त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्यावर आता काय त्याच? झाल्या अपराधाची क्षमा करून थोरल्या महाराजांनी पन्हाळ्याचा कारभार सोपवलाच नाही त्यांच्यावर. पित्याच्या आंधळ्या मायेनं महाराजांनी हे केलं खरं, पण संभाजी महाराजांच्या चंचल स्वभावाचा भरोसा कुणी धरावा? अगदी बरोबर. म्हणून तर संभाजी राजांना राजधानीत न ठेवता दूर पन्हाळगडावर ठेवलं महाराजांनी. कसं बोललात, थोरल्या महाराजांची इच्छा हीच प्रमाणभूत मानली पाहिजे. मग मासाहेबांचा काय विचार आहे? हा केवळ आमच्या विचारांचा प्रश्न नाही, विचार आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. विचार करायला अवसर आहे कुठे? संभाजी महाराज नको असतील तर राजाराम महाराजांशिवाय दुसरा पर्याय नाही. आमची नानाही, किती झालं तरी आम्ही सरकार कोण? आपल्या निर्णयाला सेनापतींनी संमती दिली की प्रश्नच मिटला. त्यावर तोडगा काढलाय आम्ही. सेनापती असले तरी प्रथम ते आमचे बंधुराज आहेत. बाळ राजांना त्यांचीच मुलगी करू म्हणजे झालं. ही बाकी खाशी युक्ती काढली मासाहेबांनी. आपली लेक मराठ्यांची राणी होणार म्हटल्यावर सेनापती नाही म्हणणार नाही. त्याआधी एक खबरदारी आपण घ्यायला हवी. संभाजी राजांनी काही गडबड करू नये म्हणून एक आज्ञापत्र तयार करा. त्यांना अटक करून ताबडतोब त्या पत्राची तामिली करा. जशी आज्ञा. रायगडचा खलिता घेऊन आलोय मी. येऊ दे त्याला आत. माझी पगडी घेऊन या. मातोश्री सोयराबाई साहेब यांच्याकडून. एवढं तातडीने बोलवण्याचं कारण? परवाच तर थोरल्या महाराजांच्या अंतकाळ समयी जाऊन आलो. तसंच तातडीचं काम दिसतंय, सगळी बडी बडी मंडळी जमलीत. अरे इथली माझी तलवार काय झाली? हा शाबास 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 शाबास. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हेच ते मनगड, हीच ती मूठ, हीच ती तलवार जिने मुघल सम्राट शहेशाह औरंगजेब बादशहाशी अखेरपर्यंत सामना दिला आणि मराठ्यांचा महाभारत, मराठी रियासतीतील एक सोनेरी पान आपल्या या तलवारीने लिहिली.
अहो सेनापती साहेब थांबा, आपण भेटलात ते बरं झालं. हे काय आम्हाला बोलावून आपण कुठे निघालात? संभाजी महाराजांना कैद करायला. कैद करायला? होय, त्यांच्या ऐवजी राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं ठरवलंय आई साहेबांनी. दाखला युवराजांना? होय. अहो आई साहेबांची आज्ञा म्हटल्यानंतर धाकले काय आणि थोरले काय, साऱ्या सरकारकुनांची संमती आहे त्यांना. पण सेनापती म्हणजे सरकारकुन नव्हे. नाही, आई साहेबांना कल्पना आहे याची. अहो म्हणून तर आपल्या लेकीला सून करून घ्यायचं ठरवलंय त्यांनी. कुणाला? आमच्या जानकीला. अहो सोन्यासारखी संधी चालून आली आहे सेनापती. अहो उद्या तुम्ही छत्रपतींचे व्याही व्हाल. हो, आणि आपली मुलगी महाराणी. हा, ही लालूच काय आम्हाला. स्वामीनिष्ठेला दगा देऊन सेनापती असे स्वैताचा धंदा करू लागले तर स्वराज्य टिकेल असं वाटतं तुम्हाला? अहो स्वराज्याचा कशाला विचार करता, स्वहिताचा विचार करा. अण्णाजी, अरे बघता काय, अटक करा यांना. ही पंतपुत्री वेळीच थांबवली पाहिजे. अहो आम्ही हुकुमाचे ताबेदार. हुकुमाचे ताबेदार आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत, पण हुकुम कुणी कुणाचा पाळायचा हे तुमच्या सारख्याने तरी विचार करायला हवा. महाराजांचा विजय असो. या सेनापती, आम्हाला अटक करायला आलात, पण लक्षात ठेवा या संभाजीला अटक करणं इतकं सोपं नाही. नाही महाराज, आपल्याशी दोन हात करायला नाही आलो आम्ही, आपल्या हातात हात मिळवायला आलो होतो आम्ही. आपला मतलब नाही समजलो आम्ही. थोरले महाराज गेले, आता आपणच आमचे छत्रपती. पण आमच्या तर कानावर आले की आम्हाला कैद करण्याचा कट शिजलाय रायगडावर म्हणून. महाराज आपण जाणता राजकारण हे वारांगणेसारखं असतं, म्हणून सेनापतींनी इमान सोडून चालेल का? थोरल्या महाराजांनी सेनापती पदाचा शिरपेच माझ्या मस्तकी ठेवला तो विश्वास काय वरपांगी होता? सेनापती, आम्हाला वाटलं आमचे आबासाहेब गेले म्हणून, पण नाही, ते तुमच्या रूपानं वावरता आहेत, तुमच्या मुखानं बोलतायत. तर चला, छत्रपती म्हणून शत्रूचा नायनाट करायचा आपल्याला, घरच्या आणि दारशा देखील. चला सेनापती. चला महाराज. आई साहेब, आपल्या दर्शनाला किल्लेदार आलेत. आत पाठवताना. जी या. या सूर्याजीराव, आम्ही तुम्हाला का बोललो ठाऊक आहे? आज्ञा भावी मासाहेब. बातमी आहे, आमचे बंधुराज आमच्यावर उलटलेत, स्वामी निष्ठेचा झटका आलाय त्यांना. पण मासाहेब, ते तर स्वराज्याचे सेनापती असतील. मराठ्यांची महाराणी म्हणून आमची आज्ञा आहे तुम्हाला, सगळ्या दरवाजावर सक्त पहारे ठेवा. संभाजी राजांचं पाऊल राजधानीवर पडता कामा नये. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. आई साहेब, आपल्या भेटीला महाराज येत आहेत. या राजे. यशवंत भा, प्रवास कसा काय झाला आपला? उत्तम, पण आमचं इतकं हार्दिक स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. का बरं, आपण तर मराठी दौलतीचे वारस. हो, पण आमच्या कानी काही वेगळंच आलं होतं. आत्ता तरी पटलं ना राजे, खरं आणि खोटं याच्या चार बोटांचं अंतर असतं. त्याबाबतच आम्हाला आपल्याशी थोडं बोलायचं होतं. पण एवढी घाई कशाला,
आपण दमून आलात, थोडी विश्रांती घ्या, सवडी न बोलूच. अरे वा 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 वा, आज सगळं जेवण आमच्या पसंतीचं दिसतंय. आपण बरेच दिवसांनी आलात ना, म्हणून सासूबाईंनी खास पसंतीचं जेवण केलंय. आमचे ग्रह बदललेले दिसत आहेत. असं का म्हणताय? सावत्र असल्या तरी आई आहेत त्या आपल्या. थांबा महाराज, घास घेऊ नका. का? काय झालं बायजाबाई? बघितलं राणी साहेब, आमचं मरण स्वतःवर ओढवून घेतलं बायजानं. मा साहेब, घात झाला. काय झालं? आपला कट फसला. तो कसा काय? महाराजांचा घास बायजाबाईनं खाल्ला आणि ती तडफडून मेली. बरं झालं, चांगली शिक्षा झाली चोंबडीला. पण अशी हकनाक मरण्याची हौस का तिला? सगळेच आपल्यासारखे दगलबाज नसतात मा साहेब. आपले क्षमा करा महाराज, चुकलो मी. नाही, तुम्ही चुकला नाहीत, चुकलो आम्ही. तुम्हाला एकदा जीवदान देऊन बोला मासाहेब, आपला शेवट कसा व्हावा अशी आपली इच्छा आहे का? असा काय गुन्हा केलाय आम्ही कुणाचा? मासाहेब, बाळराजांना छत्रपती करण्याची आपली इच्छा होती तर फक्त तुम्ही आम्हाला बोलून दाखवायला हवं होतं. त्यांना सिंहासनावर बसवून छत्रपती म्हणून आम्ही त्यांना मानाचा मुजरा केला नसता तर आबासाहेबांचं नाव लावलं नसतं. एवढ्यासाठी आम्हाला मारण्याचा कट? राजे, चूक झाली आमची. आम्ही स्वार्थाने आंधळे झालो होतो, आता आमचे डोळे उघडले. मांजराच्या पिल्याचे डोळे तिसऱ्या दिवशी उघडतात, पण माणसाच्या पिलाचे डोळे त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू उभा राहिल्याखेरीज उघडत नाहीत. पाहिलं, आमच्या विरुद्ध कट करणाऱ्यांना आम्ही कापून काढलं. घाबरू नका, आपली हत्या करणार नाही आम्ही. क्षत्रियानं स्त्री हत्या करायची नसते आणि मातृहत्या म्हणजे महापाप. तरीही आपल्या कृतकर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतील. विषप्रयोगात तर तुम्ही तरबेज आहातच, आमच्या आबासाहेबांच्यावर तुम्हीच विषप्रयोग केला असा बोलावा आहे. आमच्यावरचा विषप्रयोग फसला हे आपलं दुर्दैव. आता शेवटचा विषप्रयोग तुम्ही स्वतःवर करून पहा. कोण आहे रे तिकडे? आमचं जेवण घेऊन या. बासाहेब, आपले पापाचे रांजण काठोकाठ भरलेत. आपण आमच्यावर रागावलत ना? कशाबद्दल? रक्ताची रंगपंचमी खेळून आम्ही सिंहासनावर बसलो. चालायचं, राजकारणात सारं काही क्षम्य असतं म्हणे. आपण क्षमा केली ना आम्हाला, मग आमचं वचन तुम्हाला. यापुढे प्रत्येक गोष्ट आम्ही आपल्या सल्ल्यानं करू. बघा हा, सांगून तर बघा. सेनापतींची मुलगी आपली सून करून घ्यायची सासूबाईंची फार इच्छा होती. बऱ्याच मनकवडे आहात, अगदी आमच्या मनातलं बोललात. मग थांबलाय कशाला? मुहूर्ताची वाट बघताय का? छे छे, चांगल्या गोष्टी चांगल्या मुहूर्तावर सुचतात. कळवतो सेनापतींना, वाजवून टाका हे लग्न. या या संताजी, या या धनाजी. म्हटलं येताय का नाही? म्हणजे नाही, रात्रनिरी तुम्हाला युद्धाचा प्रसंग म्हणून म्हटलं. अहो म्हणून काय झालं? सेनापतींच्या घरच्या लग्नाला आम्ही येणार नाही. हो सेनापतींच्या का, राजांच्या घरचं म्हणा ना. हो. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून
वाजे तो गजा गलबला कोणी नका हो करू सुप्रावेत्र महासुर नदी छाताची या गंडगी कोणा पूर्ण समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान तदेव लग्नम सुचिरं तदेव ताराबलम चंद्रबलं तदेव सुमूर्त सावधान वाजवारे वाजवा सेनापती जी महाराज आज एका मोठ्या ऋणातून आम्ही मुक्त झालो कसलं ऋण महाराज आपण आम्हाला बंद मुक्त केलं राज्यपद मिळवून दिलं तरी मनाला एक खंत वाटत होती खंत कसली खंत महाराज आपल्या जानकीला सून करून घेण्याची मासाहेबांची इच्छा होती आज आमच्या साऱ्या अपराधांना क्षमा करून स्वर्गातून आशीर्वाद देत असतील ते आम्हाला सेनापती वाईच्या मोहिमेवर गेलेत ते अद्याप कसे आले नाहीत काळजी कशाला करताय ते येणार ते विजय होऊनच पराजय हा शब्द तरी त्यांना ठाऊक आहे का महाराजांचा विजय असो काय खबर आहे दुःखद बातमी आहे महाराज दुःखद म्हणजे वाईच्या लढाईत आपले सेनापती विजय झाले आणि ही दुःखद बातमी वाटते तुम्हाला विजयाच्या बेहोशीत नाचत असताना तोफेचा गोळा लागून सेनापती पडले काय सेनापती पडले पापा केले नाही मृत्युंजय झाले तरी जाता जाता म्हणाले ही तलवार एवढी माझ्या दारूला द्या तसं वचन दिलं होतं मी तिला ही सेनापतीची तलवार आहे जिला पराभव माहित नाही चला स्वराज्याची चिंता मिटली सेनापतींची कन्या सेनापतींच्या तलवारीनिशी सज्ज झाली जणू रणरागिणी भोसल्यांच्या कुळात अवतरली महाराज महाराज काय खबर आहे महाराज आपल्यावर शेख निजाम चालून येतोय ते माकड माकड महाराज माकड जरी असलं तर त्या माकडाच्या पाठीशी बादशाची सारी ताकद उभी आहे किल्लेदार सगळ्याच लढाया काय ताकदीनं जिंकायच्या असतात का महाराज महाराज काय काय पाटील झालं काय वाघ माग लागले का धावत आलाय खरंच वाघ उठलाय महाराज गेल्या चार वर्षात दोन जनावर मारली त्यानं असं मग काय रे तुमच्याकडे काय कोयते कुऱ्हाडी काय नव्हतं काय हाताला असून काय उपयोग नाही महाराज वाघ लय बिलंदर आहे आलेला कळत नाही गेलाला कळत नाही रांगत पोर मारलं सकाळी रांगतपूर मग त्या वाघाचा बंदोबस्त करायलाच हवा माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ जवळपासच असणार आपण कशाला महाराज हवं तर वाघाचा बंदोबस्त आम्ही करू आपण छत्रपती आहात किल्लेदार राजकारण सुद्धा एक शिकारीचाच खेळ आहे त्यात एक शिकार तरी पडते किंवा शिकारी तरी पडतो घाबरू नका किल्लेदार आम्ही संगती असल्यावर शेख निजामच काय पण खुद्द बादशाह जरी आला तरी आमच्या मंत्र सामर्थ्याने आम्ही त्याला पळवून लावू हाकेची तयारी करतायत तोवर आपण दर्शन घेऊ महाराज
महाराज फार जागृत दैवत आहे, मी तीर्थ घेऊन येतो. हर हर महादेव. खबरदार तलवार को हाथ लगाए तो भाले आर पार जाएंगे. शिकार एवढ्या लवकर सापडेल अशी मला कल्पना नव्हती. दगा देखते क्या हो, फेर बंद करो राजा को. संभाजी सापडला ही बातमी वारावर पसरे जात राजाला आपण बादशाह समोर हजर केलं पाहिजे, नाहीतर संताजी धनाजी पुढे आपली धडगत नाही. जल्दी ले चलो. अरे वारे हिंदुस्तान, या आलमगीरानं तकरीबन सारा हिंदुस्तान पराक्रांत केला. उत्तरेकडले राज्य जिंकले, दक्षिणेकडल्या दोन्ही शाह्या, विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही दोन्ही शरण आल्या. आता उरलं फक्त तिजभर मरगठ्ठ्यांचं राज्य. तेवढं टाचे खाली चिरडलं, हा आलमगीर तमाम हिंदुस्तान का शहनशाह हो जाएगा. बड़ी खुशखबर है जापना. क्या हुआ? संभाजी शरण आला. शरण? शेख निजामने जेरबंद करून आणलाय त्याला. वाह, अरे वाह, बहुत मेहरबानी है खुदा की. शिवाजी संपला, संभाजी सापडला, आता मराठी राज्य संपलं. संभा, अरे याला चांगला जेरबंद केलाय ना. देखिये तो सही, जागचा हलू शकणार नाही जापाना. एकदम छेप घ्यायचा अंगावर, अखेर शिवाकी औलाद आहे ना. काय छत्रपती, कुठं आहे तुमचं छत्र? छत्र सिंहासनावर असत, राजे ते डोक्यावर घेऊन हिंडत नाहीत. मा तुला जीवदान हवं असेल तर ते फक्त एकाच शर्तीवर मिळू शकेल, तू मुसलमान झालास तर. त्यालाही माझी एक शर्त आहे. बोल. तुझी मुलगी मला देशील तर. तमाश. तौबा तौबा तौबा. शहनशांची अशी बेइज्जती. जापना, असली मगरूर भाषा बोलणार याची ही जीप आधी छाटून टाका. हा ती तर छाटली जाईलच, पण शहजादीवर बुरी नजर ठेवणाऱ्या या काफराचे आधी डोळे फोडून टाका. पण लक्षात ठेव, माझे डोळे काढशील तर तमाम मराठ्यांचे डोळे उघडतील. कुछ परवा नाही, याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते कोल्या कुत्र्यासमोर खायला टाका. त्या कोल्या कुत्र्यांचे वाघ होतील आणि तुला फाडून खातील एक दिवस. देखा जाएगा, देखा जाएगा. बदतमीज काफर. देखते क्या हो. अब्दुल, शाही फरमान की तामिली ताबडतोब धरी पाहिजे. चाल. जी हुजूर. शत्रूच्या अपवित्र रक्तानं स्वातंत्र्य देवतेची तहान भागत नाही, त्याकरता कधी कधी आपल्या पाक रक्ताचं अर्घ्यही द्यावं लागत. आमच्या कुंकवानं स्वातंत्र्य देवतेच्या कपाळी सौभाग्याचा मळवट भरला, आम्ही कृतार्थ झालो. वहिनी साहेब, ही शोकाची वेळ नाही भाऊजी. आम्हीच असे अश्रू गाळत बसलो तर कुणाच्या भरवशावर इकडून मरण पत्करणं झालं? आपल्याच ना, राजांच्या वधाचा धडा बादशहाला मिळायलाच हवा. कळू देत बादशहाला, राजाला मारून राज्य नाहीच होत नाही. खराय, सिंहासन कधीच रिकामं राहत नाही. आपण शाहूराजांना गादीवर बसवू आणि राज्य कारभार चालवू. नाहीतरी तेच आता मराठी दौलतीचे वारस आहेत. भाऊजी, बाळराजे दौलतीचे वारस खरे, पण अद्यापही अजाणेत. शत्रूशी टक्कर देण्यासाठी छत्रपती तर जाणते असायला हवे. मासाहेबांचं म्हणणं रास्त आहे, शाहूराजे सुजाण होईपर्यंत राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं तर. मला वाटतं याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, मां साहेबांचं आणि पंतांचं एकमत झाल्यावर
मग लागा कामाला। प्रतिपालक हिंदुपत पातशहा श्रीमत छत्रपती राजाराम महाराज। आस्ते कदम, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम। छत्रपती राजाराम महाराज की। क्या खबर? जहापना छत्रपती म्हणून संभाजीचा भाई राजाराम गादीवर बसलाय। राजाराम मूरख बेवकूफ है ये सुबाई। शिवा की बहू और इतनी बेवकूफ निकले। अरे राजा ने आपल्या पोरावर भरोसा करून चालत नाही आणि राणी आपल्या देवावर भरोसा करते। आपल्याला काय खावीन शाहू आणि राजाराम सारखेच। मग असली सवाल तो ये है कि संताजी धनाजी सारखे सेनानी शत्रुगड असताना तमाश आणि आमचे सेनापती काय बाजार पण गेले। और फिर हमारी ताकत इतनी जबरदस्त है, आप जानते हैं कि मरगट है हमारा, हमने सामने कधी येत नाहीत। सही बात है जहापना, म्हणूनच शिवाजी पासून ते गणिबी गावाने लढत आलेत। हाँ, विंस्वाचं बळ त्याच्या नांगेत, तसं या मरगट्ठ्यांचं बळ त्यांच्या किल्ल्यात। त्यांची नांगी ठेचायची असेल तर त्यांचे डोंगरी किल्ले अगोदर भुई सपाट केले पाहिजे। बिलकुल, तो जाओ जितनी चाहे फौज ले जाओ और सीधा रायगढ़ पर हमला करो। पहला हमला मरगठ्यांच्या राजधानीवर झाला पाहिजे। जाओ। सह्यगिरीचा कणखर कातळ थरारून उठतो। सह्यगिरीचा कणखर कातळ थरारून उठतो। शिवरायाच्या नामाचाही महामंत्र होतो। शिवरायाच्या नामाचाही हृदयी नाम तरंगा। हिमालयाच्या गिरीशिखराहून सह्यगिरीचा जुळतो धागा। जय भवानी मना मनातून भगवा फडफडतो। शिवरायाच्या नामाचाही महामंत्र हो। श्वासच अवघ्या चरा चराचे। रामकृष्ण हे दैवत आमचे। श्वासच अवघ्या चरा चराचे। अधर्म भेदून धर्म रक्षिला धनुष्य झाला तो पार्थाचे। शिववाचा रूपातून फिरुनी कृष्णचा
अवतरतो क्षेत्रावर वीरमरण हा मोक्ष आम्हाला पडकत आहे ध्वजा निरंतर त्या शौर्याचा सूर्य वारसा अजूनही लख लखतो शिवरायाचा नामाचाही महामंत्र होतो महाराजांचा विजय असो. काय खबर आहे बहिरजी? जुल्फिकार खान चालून येतोय महाराज. काय हे न कळणं इतपत आम्ही निर्बुद्ध नाही. येऊ देत त्या खानाला, कळेलच त्याला. मराठ्यांचे सगळे किल्ले डोंगरी आहेत. डोंगराला धडक मारून कपाळ मोक्ष होतो. डोंगर हलत नाही. जहां सूरज तड़प रहा है वहां चांद चमकना चाहिए. चलो नाक्या नाक्यावर चौक्या बांधा. गडावरून एक चीट पाखरू खाली येता कामा नये आणि खालून कोणती रसद वर पोचता कामा नये. चलो. आम्हाला वाटत राजधानी कितीही सुरक्षित असली तरीही भावजीने रायगडाबाहेर पडावं हे बरं. अगदी बरोबर आहे. उद्या रायगड पडला तर अवघं राजकुटुंब शत्रू जाती पडता कामा नये. त्यासाठीच म्हणत होतो आम्ही. भावजी छत्रपती आहेत, त्यांनी गडाबाहेर पडावं आणि फिरत राहून मोगलांशी सामना करावा. आणि आपण, आम्ही आणि शाहूराजे रायगडावरच राहू. नाही नाही, आपल्याला संकटात टाकू आम्ही जीव घेऊन पळायचं नाही. स्वराज्य सांभाळायचं. सगळ्यांनी वेड्या मायेनं जीव धोक्यात घालण्यापेक्षा लक्षात घ्या. छत्रपती जातील तिथं नवी राजधानी उभी राहील. मग महाराजांनी प्रतापगडी चलावं. जशी वहिनी साहेबांची आज्ञा. चलाव. भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या मस्तकी आहेच. पण स्वराज्याच्या संकट काळी मराठ्यांच्या महादेवा तूही आम्हास तारक हो. धन्य धन्य आहे आबासाहेब महाराजांची. त्यांनी हे अशी शिवमंदिर गडोगडी उभारली. खरंय, नेहमीच गनिमी काव्यानं लढत आले ते. आपले मावळेच नाहीत तर देवही देश कारणासाठी हलते फिरते ठेवले त्यांनी. सूर्याजीराव, राजांनी दिवसा उजेडी किल्ले कपार सोडावं हे बरं. जी मासाहेब. जय शंभो, जय शंकर, जय भोलेनाथ. चलाओ महाराजांनी. आज्ञा वहिनी साहेब.
औक्षवंत वा येतो आम्ही. वहिनी साहेब, बाळराजांना सांभाळा. सूर्याजीराव, स्वराज्याचा सूर्य आम्ही आपल्या स्वाधीन करून जात आहोत. आपण निर्धास्त असावं. राजधानीचा मी किल्लेदार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आपण यावं. चला उमा साहेब. त्याआधी देवाचा अंगारा उचलून सांगा किल्लेदार, किल्ल्याच्या चोर वाटा शत्रूला दाखवणार नाही. अशी शंका आहे याचं कारण? राजकारण नेहमी पापशंकी असत. हा उचलला अंगारा. मुलाबाळांची शपथ घेऊन सांगतो की प्राण गेला तरी हा सूर्यजी पिसार शत्रूला कधीही सामील होणार नाही. झाली खात्री? बहुत बुरी खबर है जापना, राजाराम रायगढ़ से फरार हो गया. क्या बदतमीज, राजाराम पळाला? शरम ने वाटत सांगाला. जापना, राजाराम पळाला लेकिन किल्ला उतरून नव्हे, चोर वाटेने. परवा नाही, पळपोटा जाऊन जाऊन जाईल कुठे. खबर आहे जापना, राजारामांचा कबिला प्रतापगडच्या वाटेवर आहे. त्याला सांग या दुनियेतून बाहेर पडल्याशिवाय आलमगीरापासून तुझी सुटका नाही. कोण आहे तिकडे? फरमाई आहे जा. पण जाओ त्या पळपुट्या राजारामाचा पीछा करा. जंगल का कोणा कोणा छान मारो. राजाराम हासिल होना ही चाहिए. जाओ. एवढं अस्वस्थ व्हायचं कारण? आम्हालाच विचारताय राजे, त्या समोरच्या किल्ल्यावरच ते निशाण दिसत नाही का आपल्याला? त्यासाठीच तर दरबार बोलवलाय आपण. चला. या वांझोट्या ललकाऱ्यांचा उभा गलाय आम्हाला. आमच्या हातून काही चूक घडली का? मा साहेबांनी नाराज व्हायचं कारण? कोंडाण्यावर एक हिरवं निशाण दिसलं तर थोरल्या मा साहेब केवढ्या अस्वस्थ झाल्या होत्या. पण त्यांची ती अस्वस्थता घालवण्यासाठी तानाजीरावांनी पोटच्या पोराचं लग्न लांबणीवर टाकलं होतं. म्हणाले होते, आधी लगीन कोंडाण्याचं आणि नंतर माझ्या रायबाचं. सिंहाच्या छाव्याची ती परंपरा आज लोपली आहे का? शेलार मामाची औलाद त्यांच्या बरोबरीनच संपली. मा साहेब, असं आरपरद्याने का बोलता? आपला मतलब समजतो आम्ही. तानाजी रावांची शपथ घेऊन सांगतो, हिरवं निशाणच काय पण. संताजीराव, आमचा राग हिरव्या निशाणावर नाही पण धर्माचं निशाण हाती मिरवत परकीय आक्रमकांनी आपल्या उरावर नाचावं हे आमचे भूमिपुत्र खपवून घेणार आहेत काय? एवढाच आमचा सवाल आहे. आलं लक्षात मा साहेब? त्या आक्रमक बादशहाच्या डेऱ्याचे कळस कापून तुम्हाला नजर करीन तेव्हाच मी तोंड दाखवीन आपल्याला. हीच माझी प्रतिज्ञा. नाही बादशहाला उत्तरेची वाट धराला लावली तर धनाची नाव लावणार नाही मी.
अशा आतताई प्रतिज्ञा करू नका. आमचा एकच दावा आहे, सैनिकी बळावर जरी बादशाह हटला नाही तरी एक लक्षात ठेवा, सैन्य पोटावर चालतात. मतलब आमच्या लक्षात नाही आलं मासाहेब. धनाजी राव, माणसाच्या साऱ्या निष्ठा पोटाच्या आगीत भस्मसात होतात. त्याकरता शत्रूच्या साऱ्या रसदी तोडून टाका, पैशाच्या धान्याच्या. आणि मग पहा, थोरल्या जाऊबाईंच्या इच्छेप्रमाणे बादशहाची कबर दक्षिणेतच खणली जाते की नाही. शपथ, हर हर महादेव. नागोजी माने ने संदेशा भेजा है. क्या सबूत है? ये अंगूठी. अरे या अल्लाह,
शिकारी नीच बांधली आज सभोती घायाळांची नगरी बाणाची वारी झेलू न जाना काळीज जखमी झोल बघाना खेळूया डाव नवा या नाया मैफिल रूपाची सांगे या नाया नमाज पडताना दिसलास म्हणून वाचलास संता जी आया था हमें देखकर भाग गया लेकिन संता जी आया कैसे और भागा कैसे नहीं जानते वो आदमी नहीं है भूत है भूत हाँ। शाही डेरे और चेक कलस का हाँ। उसी के लिए आया होगा वो शैतान हमसे डेरे चे कलस ने हमसे नाक काट लेते हराम सा जाना हाँ। महाराजांचा विजय असो धनाजीराव विजय आपला खरा दादासाहेबांना पकडून नेणारा निजामाला हुसकावून लावलं तुम्ही तरीही तलवार तहानलेली राहिली महाराज असं का बोलताय धनाजीराव स्वराज्याची फार मोठी सेवा केली आहेत आपण सांगता आपले किल्ले बेसरंजाम झाले हौस फाटा मोडलाय खजिन्यातही शिल्लक नाही अशा वेळी ही लूट म्हणजे स्वराज्याची संजीवनीच म्हटली पाहिजे आई भवानीलाच आपली काळजी प्रसंग गुदरला म्हणजे कुणीतरी बाजी निर्माण होतोच अरे हो पण आमचे दुसरे बाजी अद्याप कसे परतले नाहीत बादशहाशी गाठ आहे महाराज बादशहा म्हणजे शेख निजाम नव्हे महाराजांचा विजय असो या या संताजीराव धनाजीरावांची मर्दुमकी आपल्याला कळली असेलच महाराज पराक्रम कधी झाकून राहतो थोडाच मग हे काय झाकून आणलं नजराणा आहे महाराजांनी उघडून पाहावा उचला तो अगोदर दादासाहेबांचं शिर नाचवत बादशहा आमच्या उरावर नाचतो आहे गडागडाचा घास घेऊन आपलं स्वराज्य गिळू पाहतोय आणि अशा वेळी ज्यांच्यावर आमची मदार ते आमचे मानाचे मोहरे आमच्या खुशीसाठी आम्हाला नजराणा पेश करतायत मा साहेबांनी हा नजराणा उघडून तरी पाहावा उचला उचला तो आमच्या समोरून बादशहाच्या डेऱ्याचे कळस आपल्या तलवारीच्या तेजानं आमचे डोळे टिपले संताजीराव तो बादशहा नमाज पडताना दिसला म्हणून वाचला वा आबासाहेबांचं नाव राखलं हो ना देवाच्या दारी शत्रुमित्र सारखेच म्हणूनच बादशहाच्या रक्ताला आसुसलेली ही तलवार त्याच्या डेऱ्याचे कळस कापती झाली शाबास दादासाहेबांच्या वधाचा केवढा धाडसी बदला आपला गौरव करताना आम्हाला आनंद होतोय संताजीराव आजपासून आपण आमचे सेनापती सुभान अल्लाह या चांद चांद से प्यारे लगते या चांद सितारे फिर से चमकने लगे हे चांदच उद्या जगाला सांगतील बादशाही दक्षिणे सुद्धा कशी दिमाखानं तळपते और चमकती रहेगी देखते रहना नागोजी या मरगठ्ठ्यांनी आमच्या डेऱ्याचे कळस कापले त्यांचं तख्त फोडल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही त्याला कितीसे उशिरा ना खावेन आज ना उद्या रायगड हस्तगत होणारच आहे लेकिन समज मी नाही आता हे झुल्फिकार वहां क्या कर रहा है खावीन त्यांची सेवा चाकरी अफसोस एक मराठी औरत शहनशाह से इतने दिन टकराती है हाडाचा मराठा जरा चिवट असतं खावीन ऐसे बहुत से दे तो देखते रहेंगे नागोजी त्या बेवकूफ झुल्फिकारला कळवा म्हणा किल्ल्याचे बुरुज दगडी असतात
पण किल्लेदार हडा मासाचा इन्सान असतो. माफ कीजिए खविंद, आपला मतलब नाही समजला. अरे बेवकूफ, किल्लेदार को रिश्वत दे दो, वतन दे दो, चाहे तो देशमुख बहाल कर दो, फिर देखो शेर कैसे कुत्ता बन जाता है. हे आमचं वचन आणि हे वाईच्या सरदेशमुखीचं फरमान. आणि या खलीचं प्रमाण नाही झालं तर खान साहेब मी हकनाक मरेन. हम पे भरोसा नाही, या शाही खरीदार विश्वास नाही. हा तसा आहे, पण जो विश्वासघात करतो त्याचा कुणावरही विश्वास बसत नाही. विश्वास हा कुठेतरी ठेवावाच लागतो. ठीक आहे पाहिजे तर आणखी एक थैली घ्या, यावर तर विश्वास आहे. हा आता राजधानीच काय तर खुद्द राणी सरकार आणि राजपुत्रही तुमच्या स्वाधीन करतो. चला दाखवतो तुम्हाला चोर वाटा. आइए. पहिली हीच ती चोरवाट. इथून? हो म्हणजे इथून आम्हाला रांगतच जायला पाहिजे. अहो रांगत का, आत गेल्यावर चांगलं घोड्यावर बसून जावा की. ते ठीक आहे हो, पण गडावर आम्हाला प्रतिकार तर होणार नाही ना. प्रतिकार? अहो तुम्हाला प्रतिकार करणार कोण, उलट तुमचं स्वागतच होईल. आपण पन्हाळ्याला आलो खरं, पण आमचं लक्ष कशातही लागत नाही. लक्ष लागावं तरी कसं, वहिनी साहेबांच्या आणि बाळराजांच्या डोक्यावर शत्रूची टांगती तलवार असताना. पण राजे आपण जाऊ तिकडे शत्रूची टांगती तलवार असणारच आहे, मग अशा वेळी खोट्या जिद्दीपाई आपल्याच माणसाची हत्या करून घेण्यात काय शहाणपणा. आपला काय विचार आहे राजे? बादशहाशी उघडउघड तह करावा आणि आपली सुटका करून घ्यावी. महाराजांचा विजय असो. काय खबर आहे बहिरजी? आपल्या पारिपत्या करता प्रचंड फौज घेऊन खान चालून येतोय महाराज. मला वाटतं महाराजांनी आता पन्हाळा सोडावा. हे बरं सांगा तरी कुठे जाऊ ते. रायगडाहून प्रतापगडावर आलो, प्रतापगडावरून पन्हाळ्यावर धावलो, आता जावं तरी कुठं आम्ही? विशाळगडी. पण तीही जागा आम्हाला सुरक्षित वाटत नाही, आज ना उद्या. आम्हाला वाटतं स्वर्गाशिवाय आम्हाला दुसरी सुरक्षित जागाच नाही. तशी वेळ आलीच तर महाराजांनी जिंजीची वाट धरावी. आबासाहेबांनी जिंजी जिंकून घेतली ते आम्हाला पळून जाण्यासाठीच असणार. त्यापेक्षा असं वाटतं शत्रूला समोरासमोर तोंड द्यावं आणि धारातीर्थी पडावं. महाराज युद्धाचे हे डावपेच असतात, ते लढताना लढाया हरलो तरी चालेल, पण अंतिम युद्ध हे जिंकावंच लागतं. महाराजांचा विजय असो. काय खबर आहे? फार मंगळ बातम्या महाराज, रायगड पडला. रायगड पडला? होय महाराज, सूर्याजी प्रसाद शत्रूला फितूर झाले आणि त्यांनी शत्रूला किल्ल्याच्या चोरवाटा दाखवल्या. महादेवाचा अंगारा उचलून पोरा बाळांची शपथ घेतलेली असताना सुद्धा विश्वासघात. विश्वास ठेवतो तिथंच विश्वासघात होत असतो राणे साहेब. एवढ्यावर भागलं नाही महाराज, शत्रूनं राजसिंहासन फोडलं आणि मा साहेब बाळराजासह त्यांच्या तावडीत सापडल्या. शत्रूंच्या तावडीत सापडल्या? अरे देवा. भवानी माते, असं बालपणीचं राणी होण्याचं स्वप्न तू साकार केलंस, पण आई या जानकीची सीता केलीस ती फक्त पती समवेत वनवास पत्करण्यासाठी का? बोलाई तुझ्या मनात तरी काय? रामाच्या जानकीला वनवास घडवलास, तोच वनवास या राजा रामाच्या जानकीच्या नशिबी आहे काय? बोलाई. Thank you.
देवीने कौल दिलाय मां साहेब, स्वराज्य संपणार नाही, ते वाढणार आहे, आणि ती जबाबदारी आता आपल्या शिरावर आहे। मला तेवढी शक्ती दे माते, शक्ती दे। चहा बना, यह है मराठों की रानी और यह है युवराज। खाविंदांच्या हुक्मा बर हुकुम आपके सामने पेश किए जाते हैं। वाह 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 वाह, अल्लाह का शुक्र है। जुल्फिकार, या बहादुरी बद्दल आम्ही तुमचा कसा आणि किती गौरव करावा। बस खाविंद, आपकी मर्जी, हाच आमचा बहुमान। क्यों येसुबाई, शहनशाहला कुर्णिसात करण्याचा शाही रिवाज मराठी राणी को मालूम नहीं क्या? राणीला कुर्णिसात घ्यायची सवय आहे, करायची नाही। काय जिमाक, राजधानी बेचिराग झाली, रक्त मातीमोल झालं, फिर भी खुद को राणी कहलाती हो क्या? प्रजेचं हृदय सिंहासन जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत ही राणीच काय। हा राजकुमार सुद्धा आपल्या समोर झुकणार नाही। अच्छा, मग शहनशाहला आव्हान देणाऱ्या राणीचं आम्ही कसं स्वागत करावं अशी आपली इच्छा आहे? मराठ्यांच्या राजांचं स्वागत करायची आदत दिल्लीकरांना नाही असं नाही। मराठ्यांच्या राणीला याद असेल की तुमचे इतने बडे ससुर मराठी राज्याचे संस्थापक आग्र्याला आमच्या कैदेत होते, आणि शहनशाह सुद्धा विसरले नसतील, आपल्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले। पण तुमच्या नवऱ्याच्या बाबतीत ती चूक आम्ही दुरुस्त केली येसुबाई। ती चूक पाचशहा पुन्हा करणार नाहीत याबद्दल खात्री आहे आम्हाला। म्हणूनच आम्ही ठरवलंय की तुमच्या युवराजांचं धर्मांतर करायचं। बाटवून कुणी कुणाचं धर्मांतर करत नाहीत। नेताजी पालकर आणि निंबाळकर यांचं आपण धर्मांतर केलं, काय झालं त्याचं? जुल्फिकार, ही बला टाळण्यासाठी या पोराला मारूनच टाकलं तर? नाही नाही हुजूर, हे ठीक नाही होगा। संभाजीच्या वधाने आधीच मराठा पेटून उठलाय, त्यागी तेल होताची गलती शहनशाहने करू नये। तो आपका क्या ख्याल है? आपण या मा बच्चाला ओलीस म्हणून ठेवून घेऊ, म्हणजे मराठ्यांचं नाक आपल्या मुठीत राहील। ये भी ठीक, तो ले जाओ इन्हें, हमसा शेजारी जनसा इंतजाम कर, कहीं किसी की नजरबंदी न हो जाए। ये आपकी जगह है। साहेब, आपल्या डोळ्यात पाणी का? इथेच तुमच्या वडिलांचा अंत झाला राजे, हाल हाल करून ठार मारलं त्यांना, पण त्यांनी दाखवून दिलं जगाला स्वधर्मे निधनम श्रेय। साहेब कपाळाला माती का लावता? माती नव्हे राजे, अंगार आहे हा। तुमच्या वडिलांचं रक्त याच मातीत मिसळलं गेलंय, पाचशहाची कबर सुद्धा याच मातीत खणली गेली पाहिजे, त्या प्रतिज्ञेचा बेलभंडार आहे हा। छत्रपती जातील तिथे राजधानी स्थापन होईल हे जरी खरं असलं तरी जिंजीहून सारा दैनंदिन कारभार सांभाळणं फार कठीण जाईल। त्याकरता तिथे एखादं राजमंडळ नेमलं तर? आमच्या राणी साहेब त्याच्या प्रमुख होतील। कल्पना चांगली आहे, तंत्रशुद्ध आहे, पण थांबलात का? बोला पंत। मां साहेब अद्याप अननुभवी आहेत, दुसरं काही नाही। आपण का काळजी करता? जिथे आमचा अनुभव कमी पडेल
तिथे आम्ही आपला अनुभवी सल्ला घेऊत की? मग चिंता नाही, आपण स्वराज्याची काळजी करू नका, आणि मासाहेब राजप्रमुख झाल्यानंतर सारा कारभारी एकसूत्र होईलच की? आम्ही सर्व त्यांना छत्रपतींच्या जागी मानू. तर छत्रपती, ही घ्या आमची तलवार. हे काय बरं? आबासाहेबांची तलवार आहे, प्रत्यक्ष भवानी मातेनं दिलेली. ह्याच तलवारीनं अफजलखानाचा समाचार घेतला, शाहिस्तखानाची बोट छाटली. त्या शौर्याची परंपरा आता आपल्याला चालवायची आहे. घ्या. जय जय रघुवीर समर्थ. हसताय काय? जिंजीला जायचं तर वेशांतर नको करायला. सोंगबाकी छान शोभतय आपल्याला. कोणी ओळखणार तर नाही ना? बिलकुल नाही, पण एक भीती वाटते महाराज. कसली? नाही म्हटलं, संन्याशाचं सोंग घेतलंय आपण. संन्याशासारखा सर्वसंग परित्याग तर करणार नाही ना? केलाही असता. पण आपल्यासारखी सुंदर राणी मिळाल्यावर. हे काय बरं महाराज, आपण गोसाव्याचं सोंग घेतलं विसरलात का? कुणी बघितलं तर काय म्हणेल? असला कसला लफडेबाज संन्यासी हा, हेच ना. म्हणती अर्जुनासारखा त्रिदंडी संन्यास दिसतोय यांचा. त्यानं सुभद्रा हरण केलं. हरण करायला आपल्यापेक्षा सुंदर स्त्री भेटणार आहे थोडीच. असं काही नाही, मनात भरल्यावर काय, कुब्जा सुद्धा अप्सरा दिसते म्हणे. असेल, पण प्रत्यक्ष अप्सराच भेटल्यावर. हे काय बरं महाराज, गड सोडून जायचंय की नाही आपल्याला? अरे हो, विसरलोच होतो की. बर आहे, येतो आम्ही. राजे सांभाळून असा. अहो खंडो बल्लाळांसारखे साथी असल्यावर काळजी कशाची. येतो आम्ही. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम आम्हाला देतो रे, श्रीराम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुण. ए हेलो, कौन हो तुम? नहीं जानते. कहाँ चले? पता नहीं. पागल हो क्या तुम लोग? कहाँ से आए और कहाँ जाना है ये भी नहीं जानते? तो क्या आप जानते हैं? तो आप ही बताओ, कहाँ से आए और कहाँ जाना है? जाओ, निकल जाओ. तुमसे कौन बात करेगा? हमें राजा राम को ढूंढना है. ढूंढो ढूंढो, हमें राम राजा को ढूंढना है. हमी काय कुणाचे खातो रे. चलो. हमी काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे. आपले लोक दिसत नाही. ते पहा, महाराज तर नसतील. महाराज आणि बरोबर सगळे मोगल सैनिक. महाराज सापडले तर नसतील. हर हर महादेव. अरे वा, महाराजच आहेत, शंकाच नाही. आपलेच लोक आहेत सगळे. चला. कसा काय प्रवास झाला महाराजांचा? आलो झालं, ही अशी वेगवेगळी सोंग घेत इथवर सुखरूप येऊन पोचलो, ही आई भवानीचीच कृपा. खरंय, महाराज थकले असतील, आम्हाला विश्रांती घ्यावी राजाने. आता इथे दुसरा आहे काय घेण्यासारखं? ते आपण उद्या बघूच, आधी श्रमपरिहार तर करावा राजाने. चला या. यावे महाराज. हा, आत्ता बरं वाटलं. नुसतं संन्यासाचं सोंग घेतलं होतं तर केवढं अवघडाला झालं होतं. खऱ्या संन्यासांचं काय होत असेल देव जाणे. काही होत नाही.
सगळे सर्रास चालू असते. ब्रह्म तेथे माया आणि बुवा तेथे माया, म्हटलंय कशासाठी. हे काय श्रम परिहार? आणि श्रम परिहाराला मद्यासारखे दुसरे पेय नाही. आणि तेही मदिराक्षीनं दिल्यावर. घ्या ना, दोन्ही आपल्यासाठीच आहेत. राजाला राजविलास करायचे नाहीत तर कुणी. वा वा वा, महाराज रसिक आहेत. बोला पंत, काही विशेष बातमी? चिंताजनक आहे मास आहेत. काय झालं पंत? आपण प्रल्हाद निराजना जिंजीला पाठवलं खरं, पण त्यांना अखरान मोकळं मिळालं. काय केलं त्यांनी? स्वतःचा मतलब साधण्यासाठी त्यांनी राजानाच व्यसनाधीन बनवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रल्हाद निराजीला का दोष देता पंत? राजे आता लहान का आहेत? तरी पण मला वाटतं मा साहेबांनी तातडीने जिंजीला रवाना व्हावं, त्याशिवाय राजांच्या विलासीपणाला आळा बसायचा नाही. होय पंत, राजविलास वेळीच आवरले पाहिजेत. संताजीराव जी, धनाजीराव जी, आपण चारी बाजूनी बादशहाची हैरानगत करा, म्हणजे तेवढाच आमचा प्रवास बिंधूक होईल. जशी आज्ञा. मा साहेब, अगोदर राजांना सांभाळा. खरंय आपलं पंत, छत्रपती आहे तर सारं काही आहे. कहा चले? पंढरीला चाललीय बाबा. ये सब लोग? वय आम्ही समधी. अरे कार्तिकी वारीला मोठी जत्रा भरतीय तिथं. देवाला जायला काय बुद्धी झालीस काय तू? चांगली जवान दिसतेस, चल हमारे साथ, बेगम बनाऊंगा तुझे. अरे बाबा, असले वंगाळ बोलून तुझी जीभ आणि आमचे का निटाळू नको? दादा जुबान नहीं चलाना, औरत होके हमको अकल सिखाती है. त्यांच्या नुसत्या तुमानेच दांड्या, आत नुसत्या तुरकाट्या. शाबास रे माझ्या वीरांनो, पण आता वेळ दबडण्यात अर्थ नाही. लवकरात लवकर आपल्याला जिंजी गाठायला हवी. खात्रीनं सांगतो, वो संती नाही थी, वो कारभाई ही होगी. त्याशिवाय पताकांचे भाले झाले नसते. हा खाविंद, ती बाई नव्हती बाई, बिजली होती बिजली. शरम नाही आती, एका बाईला पाठ दाखवून पळतोस. कोण आहे तिकडे? हुकुम जा आपना. जाओ ताराबाई का पीछा करो. ही जिंजीला पोचायच्या आत वो हासिल होनी ही चाहिए, नहीं तो गर्दन मारी जाएगी. जाओ जी. जेवरे, तूने यहाँ से किसी संतिन को जाते हुए देखा है? नहीं नहीं खासे, नहीं नहीं. आम गरीबसनी कुटना लिया दिसाया, नहीं बाप. क्या कर रहे हो यहाँ? काय करणार सा, पोटासाठी काटक्या गोळा करतोया, मी बाजारात जाऊन निघतोया. और सगळीच विकत घेतली तर? चल चल, बाई बघितली की लागला घुटमळायला. बादशाह तिकडे ताराबाईची वाट बघत असल,
मालूम है ना? हाँ हाँ मालूम है, चल जिंजीला पोचण्या अगोदर आपण तिला गाठली पाहिजे, चलो। आई भवानी असंच आमचं रक्षण कर।
तुम्ही? होय आम्हीच. काय चाललंय हे आपलं राजे? तिकडे जाऊबाई आणि बाळराजे बादशहाच्या छावणीत आपली वाट पाहत असतील. वाटत असेल त्यांना आज ना उद्या मराठी फौजा येऊन आपल्याला सोडवतील, तर मराठ्यांचे राजे इथे रंगविलासात दंग. नाही मासाहेब, आपला गैरसमज होतोय. इतक्या लांब आल्यावर वेळ घालवायला काहीतरी करमणूक हवी. म्हणून का आपण राजांना दारू भांग पाजता, होकतासी पुरवता? आपण राईचा पर्वत करतात मासाहेब. नाच गाणे राजांनी करायचे नाही तर कुणी? कळतंय आम्हाला प्रल्हाद निराजी, कलेला आश्रय देणं हे राजांचंच काम, पण त्याचा अर्थ वाड्यावर कलावंतीने नाचवल्या पाहिजेत असा नाही. त्यात राजांची प्रकृती ही अशी, शत्रू सतत आमच्या पाळतीवर. ऐकू येते तुला? मग थांबलीस का? चालतो इथून. त्यांना कशाला हकलताय राजे? त्याआधी यांना वाट दाखवा. प्रल्हाद निराजी, आपले ठरल्याप्रमाणे आम्ही इथे आलो. आम्हाला वाटलं होतं आपण आमची वाट पाहत असाल. आमच्याऐवजी शत्रू चालून येता तर? राणीसाहेब, आम्ही महाराजांचा विजय असो. काय खबर आहे? झुल्फिकार खान जिंजीवर चाल करून येतोय. आमचे डोळे उघडले राणी सरकार. या छत्रपतींचं वचन तुम्हाला? आम्हाला कुठलंही वचन नकोय राजे. श्रीकृष्णानं अर्जुनाला बदललेलं वचन लक्षात असू द्या. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, चित्वा वा भोक्षसे महिम. खरं आहे, जो धरातीर्थी पडतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो, आणि जो जिंकतो तो पृथ्वीपती होतो. याद रखो, वाऱ्याच्या झुळकीशिवाय कोणी वर जाता कामा नये, और पावसाच्या पाण्याशिवाय कोणी खाली येता कामा नये. मराठी राजा और राणी को भूके मार डालेंगे हम. क्यों बे, अरे पानी क्यों नहीं पी रहा है? क्या तुझे पानी में संताजी धनाजी दिखाई देते हैं क्या? अरे चलो. चलो चाहे चाहे कुछ भी मांग लो, लेकिन लेकिन मेरी जान मत लो संताजी. अरे तुझी जान पाहिजे कुणाले काला? खंडणी किती देतोस बोल. देतो देतो 25,000. काय? नाही नाही 50,000 देतो. बस, संताजी ने सरचा खानाला लुटला. आप जानते हैं हुजूर, संताजी आदमी नहीं, भूत है भूत. अच्छा, तो फिर हमारे मौलवी को बुलाओ. कौन है रे उधर? खाविंद, मौलवी उन काय करा रहे थे? हमारा ख्याल है मौलवी करून काही गंडे दोरे तावित मंत्रून घ्यावे. बघूया त्यांनी तरी भूताळ पाळतात पळून तर ते नेहमीच जातात. पण खवीन, पुन्हा ते येणार नाहीत असं काहीतरी केलं पाहिजे. तो तुम्ही बताओ, संताजीचा कायमचा बंदोबस्त करायला क्या करना चाहिए? चहापणा, संताजीला पकडणं तरवारीचं काम नाही, ते डोक्याचं काम आहे. तो सर है ना तुम्हारे कंधे पर? जी चहापणा, आपली आज्ञा होत असेल तर मी ठार करतो संताजीला. तो जाओ, कुछ भी करो, लेकिन संताजी को हाजिर करो, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. हाँ.
राम 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 या या धनाजीराव धनाजीराव मग काय ठरलं आपलं नागोजीराव आपला प्रस्ताव आम्हाला पटतो म्हणून भेट घेतली पण आपण बादशहाचे वतनदार असल्याने भीती वाटते अहो भीती वाटायचं कारणच काय आम्ही जरी बादशहाचे वतनदार असलो तरी हाडा मासाचे मराठीच ना त्याचंच दुःख होतं आम्हाला नागोजीराव तमाम मराठी भगव्या झेंड्याखाली एकत्र येतील तर आपण बादशाही नक्कीच उधळून टाकू पण काय करणार पराक्रमाचं चीज बादशाहीत होत तसं मराठीशाहीत होतं का न व्हायला काय झालंय आता आपलंच उदाहरण घ्या ना वास्तविक आपण वयानं अनुभवानं वडील असताना हंबीरावांच्या पश्चात सेनापती पद कुणाला मिळालं त्या पूर सौदा संताजीला असं का म्हणता राजाने काय कमी गौरव केला आमचा नुसता गौरव करून काय पोट भरत तेच पादशाहीत येऊन पहा अहो वतनांची खैरात चालली खैरात एकदा पराक्रम केला की पाच पिढ्या ददात नाही खरं आहे तुमचं घालून बघतो राजांच्या कानावर काही म्हणा पंत पण धनाजीरावांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हालाही वाटत मराठे एकसंध झाल्याशिवाय स्वराज्याला तरुणोपाय नाही राजे समर्थनी हेच सांगितलंय मराठा तेतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा त्याशिवाय पादशाशी मुकाबला करणं केवळ अशक्य आहे त्याकरता शत्रूच शस्त्र आपल्याला त्याच्यावर उलटवलं पाहिजे बादशाह वतन देतात आपणही वतन द्यायला सुरुवात केली तर काय ऐकतोय मी हे थोरल्या महाराजांनी बंद केलेली वतन पुन्हा सुरू करणार आपण होय संताजीराव ती आज काळाची गरज आहे थोरल्या महाराजांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती आत्ताची वेगळी आहे मा साहेब परिस्थितीला शरण जातो तो एक सामान्य माणूस राजाचं ते काम नव्हे राजा कालस्य कारण म्हणतात ते का उगाच वतनाशिवाय तमाम मराठे एकत्र येतील असं वाटतं आपल्याला मा साहेब वतनांच्या लोभानं येतील ते बाजार बुणगे पराक्रमी रणधुरंधर कदापि नाही पण तसा निर्णय राजांनी घेतला असेल तर आणि सेनापतीला तो निर्णय मान्य नसेल तर संताजीराव शब्दाला शब्द वाढवू नका सिंहासनाचे धनी आपण की राजे माफ करा मा साहेब रायगड पडला तेव्हा स्वराज्याचं सिंहासन संपलं राजधानी हस्तगत केल्याशिवाय सिंहासनाची भाषा राजांनी करू नये संताजीराव आपण विसरता आहात राजे जातील तिथं सिंहासन स्थापन होत नाही मा साहेब राजाची सोनेरी बैठक हे राज सिंहासन ठरत नाही सेनापतीच्या पराक्रमाचं अधिष्ठान असल्याशिवाय कोणतंही राज सिंहासन टिकूच शकणार नाही संताजीराव अपमान सिंहासनाचा अपमान छत्रपतींचा अपमान माफ करा महाराज पण आणीबाणीच्या वेळी प्रामाणिक सल्ला देणं हा जर राजद्रोह ठरत असेल तर मग सेनापती पदाची ही झूल आम्हाला पांघरलीत कशाला सेनापती पदाचा हा शिरपेच आम्हाला चढवलात कशाला केवळ शोभा म्हणून असेल तर हा घ्या परत आम्हाला गरज नाहीये त्याची परवा नाही धनाजीराव चढवा तो शिरपेच आपल्या मस्तकी आजपासून आपण आमचे सेनापती आहात धनाजीराव सर सेनापती म्हणून आमची आपल्याला ही पहिली आज्ञा आहे संताजीरावांना जेरबंद करून आमच्या समोर पेश करा राजाचा शब्द बरोबर असो अगर चूक तो आदरला गेलाच पाहिजे जशी आज्ञा मराठ्यांचा सेनापती म्हणून हुकूम आहे तुम्हाला अरे वा आम्ही फेकलेली पगडी डोक्यावर चढल्याबरोबर हुकूम करायला लागलात आम्हाला हो तुम्हाला जेरबंद करण्याचा हुकूम आहे राजांचा ही तलवार हातात असताना आमच्याही हातात तलवार आहे
मग होऊन जाऊ द्या दोन दोन हात. आता मी आपल्याला जेरबंद केलं तर जर तर कशाला ठार मारून टाका. आम्हाला मारलंही असतं पण मराठ्यांचा सेनापती मारल्याचं पातक माझ्या माती नको म्हणून सोडतोय. जा जाऊन सांगा राजांना म्हणावं जोपर्यंत या संताजीच्या हातात ही तलवार आहे तोपर्यंत तो कुणाच्याही हाती लागणार नाही. मासाहेब काय केलं आपण? मराठ्यांचा एक पराक्रमी सेनानी आपण दुखवलात. पंत राजांना नाही सेनापतींनी दुखावलं? जरूर भावनेच्या भरात चुका होतात पण अशा वेळी आपणच सांभाळून घ्यायला हवं. नाही पंत, सांभाळून घ्याव्यात अशा बाबी निराया. पण राजसिंहासनाचा अपमान केल्यावर खुद्द सेनापतींनाही त्यांची जागा दाखवून देणं हे कर्तव्य राजांचं. खरं आहे, कितीही पराक्रमी झाला तरी सेनापती राजापेक्षा मोठा होऊ शकत नाही. महाराजांचा विजय असो. काय झालं धनाजीराव, संताजीराव भेटले? हो भेटले, पण माझं ते काही एक ऐकायला तयार नाही. सेनापतींचं ऐकलं नाही मग जेरबंद का केलं नाहीत संताजीरावांना? संताजीरावांच्या हातात जोपर्यंत तलवार आहे तोपर्यंत ते अशक्य आहे. मास आहे चिंता एवढीच वाटते मास आहे. संताजीराव मोगलाला तरी जाऊन मिळणार नाही ना? ती चिंता नको आपल्याला. संताजी रावांचे आणि आमचे कितीही मतभेद असले तरी त्यांच्या स्वामीनिष्ठेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जा धनाजीराव, पुन्हा एक वार जा आणि त्यांना आम्ही बोलावलंय म्हणून सांगा. आपण नव्याने बोलणी करू आणि नंतरच निर्णय घेऊ. जोपर्यंत या संताजीच्या हातात ही तलवार आहे तोपर्यंत तो कुणाच्याही हाती लागणार नाही. संताजीराव काय केलं ते? मी तुम्हाला न्यायला आलो होतो आणि आणि तुम्हीच आम्हाला सोडून गेलात. मा साहेबांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं होतं. आता काय सांगू मी राजाला?
काय सांगू मी मां साहेबांना, संताजी राव एक खतरनाक गणे मारा गया। संताजी तू आमच्या डेऱ्याचे कळस कापले, नतीजा देखा तूने, आम्ही तुझा शेर कापलाय। नागोजी कसे काय साधले शिकार? खाविंदर आम्ही बोललो होतोच, आमचं काम डोक्याचं, संताजीशी तरवेरीनं सामना करण्यात काही अर्थ नाही ओळखून मी त्याला पूजा करत असला गाठला। चापना तो ध्यानस होता त्याला ठार केला। ज्यानं आम्हाला नमाज पडताना पाहून जीवदान दिलं त्याला तू पूजा करताना ठार मारलास। जी जापना आमचा गणिबी गाव म्हणतात तो हाच। खामोश, कोण आले तिकडे? अकलून जाया दगल बाजाला। लेकिन जापना मी जे काही केलं ते आपल्यासाठीच केलं। गद्दार, त्याला आपल्या देशाची चाड नाही, आपल्या देवधर्माची चाड नाही, तो आमच्याशी काय इमान राखणार? ले जाओ विषय। दया करा हुजूर, दया करा जहापना। ले जाओ जहापना हुजूर, काबिद जहापना। जहापना मराठी राणी आपसे मिलना चाहती है। भेज दो अंदर। क्या चाहती हो? आमच्या सेनापतींचं शिरकमल आपल्याकडे आले असं कळलं, त्यांना दोन अश्रू फुलं वाहण्याची परवानगी मिळावी। या खुदा, काय बघतो आम्ही? राजासाठी प्रजा रडत नाही आणि इथे राणी प्रजेसाठी रडते। सेनापती, आपण देशासाठी केलेलं बलिदान कधीही वाया जाणार नाही। दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की आपण केलेल्या असीम त्यागाचं मोल द्यायला या राणीकडे आज आसमान खेरीज दुसरं काही नाही। आम्हाला नाही वाटत आज जुल्फिकार खान जिंजी घेतल्याशिवाय वेढा उठवेल असं। सासे, जिंजी घ्यालास तर तू इथे आलाय, आपण त्याच्याशी तहाची बोलणी केली तर? आम्ही तसा प्रस्ताव मांडला तर तो ऐकेल असं वाटतं आपल्याला? आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण जाणता बादशाह आता खूप म्हातारा झालाय, पण जुल्फिकार खान तर तरुण आहे आणि अर्धी अधिक मोगल सेना आता त्याच्या ताब्यात आहे। म्हणूनच त्याला आपण दक्षिणेत एक नवी पातशाही स्थापण्याचं आमिष दाखवलं तर? तेवढ्या मधाच्या बोटावर आम्हाला जिंजीहून स्वराज्यात जाऊ द्यायला तयार होईल तो? तासे, आशा अमर असते, आपल्याला एक नामी संधी मिळते म्हटल्यावर कुणाला काय दुर्बुद्धी होईल याचा नेम सांगता येतो का? शंकराजी प्रल्हाद, आज्ञा माँ साहेब। आपण आणि खंडो बल्लाळ झुल्फिकार खानाकडे आमच्या तहाचा प्रस्ताव घेऊन जा, बघूया आपला प्रस्ताव तो मान्य करतो का। जी माँ साहेब। आइए आइए, फरमाइए, क्या हुक्म है? हुक्म नहीं, अर्जी है खान साहब। आपकी पहचान? मैं हूं खंडोजी, यह है शंकराजी प्रहलाद और यह है सुमंत। बोलिए क्या चाहते हो? राजाराम महाराज आणि मां साहेब ताराराणी यांचेकडून तहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे आम्ही। ताज्जुब की बात है, ताराबाईकडून तहाचा प्रस्ताव? राजकारणात हा रोजचा खेळ आहे खान साहेब, आपलं सामर्थ्य एवढं दांडग आहे की। समझ गया समझ गया, तहा म्हणजे युद्धाची पूर्व तयारी असते। आई अंदर। आपला वेढा पाहून मां साहेब घाबरून गेले। ऐसा हाँ
ताराबाई ने हमको फंसा दिया, ताता बहाने करो नवरा बरोबर फरार झाली, देखते क्या हो, किले पर हमला करो। अत्यंत दुःखद आहे मासाहेब, महाराज गेले। स्वराज्याची जबाबदारी आता तुमच्या शिरावर आहे, स्वराज्याची जबाबदारी आता तुमच्या शिरावर आहे, स्वराज्याची जबाबदारी आता तुमच्या शिरावर आहे, स्वराज्याची जबाबदारी आता तुमच्या शिरावर आहे। मासाहेब पंत आपण जाणता राज सिंहासन निकाम ठेवून चालत नाही, राजांच्या आत्म्याला चिरशांती मिळू म्हणता म्हणता राजे शतायुषी हो हेच मागणं आई भवानीजवळ मागायचं,
हो, पण राज्याचे खरे वारस पाच्छ्याच्या अटकेत असताना शाहूराजे मुक्त असते तर आम्हाला आनंदच झाला असता. पण बादशहाच्या तावडीतून ते सही सलामत सुटणे शक्य नाही. म्हणून तर थोरल्या चौपाईंनी राजांना मंचकारोहणाचा सल्ला दिला होता. त्यांच्या पश्चात ज्यांचं मंचकारोहण करावं असं कुणी आहे आपल्या पाहण्यात? पंत, असं वेड पांघरून का बोलताय? राजांची धर्मपत्नी म्हणून आणि राज्य मंडळाची प्रमुख म्हणून राज्याचा वारस ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. मासाहेब, त्याचा आनंदच आहे आम्हाला. तर मंचकारोहणाची तयारी करा आपण. जी. क्या? राजाला फिर भाग गया? जी जापना, तो कोंडाणावर गेला अशी बातमी आहे. तो फिर बोलो जोल्फेकार को, फौरन कोंडाणा पर हमला करो. क्या? बहुत खुशी की खबर है जापना. क्या हुआ? कोंडाणा पड़ला? नहीं जापना, राजाराम का देहांत हो गया. बहुत खुशी की बात है, शुक्र है अल्लाह का. जाओ जाओ, सब लोग जाओ, मरघट ठोकर राज खत्म हो गया. सब लोग खुशियां मनाओ, जाओ खुशियां मनाओ. नहीं जहांपना, राजाराम गेला तरी त्याची बायको ताराबाई अब तक जिंदा है. अरे वो तो विधवा हो गई, हिंदू विधवा असून नसल्यासारखीच. जहापना, नव्या छत्रपतींच्या वतीनं तहा करिता ताराबाईची अर्जी आली आहे. तहा करता का? लढायची हौस फिटले? आपल्या सामर्थ्याची तिला पूर्ण जाणीव आहे जहापना. वो भी कम नाही. काय म्हणते ताराबाई? शहेनशाहच्या चरणी बाल छत्रपतींची अर्जी ऐसे की बादशहाने उदार अंतकरणानं आमच्याकरिता 5,000 मनसबदारी देऊ करावी आणि 5,000 सैन्य पदरी बाळगण्याची परवानगी असावी. तहाची गरज कोणाला? त्या बाईला का आम्हाला? अर्थात ताराबाईला. कळवा तिला की तिची एकही अट आम्हाला मान्य नाहीये. पहिल्यांदा सगळे किल्ले आमच्या स्वाधीन करा आणि रुमाला थाट बांधून त्या पोराला दरबारात हजर करा. जा कळवा. एकही मागणी शहनशहाना मंजूर नाही. आधी सर्व किल्ले आमच्या स्वाधीन करा आणि हात बांधून दरबारात हजर करा म्हणे. वाट बघत बाईस म्हणावं. मासाहेब, याचा अर्थ? याचा अर्थ आपलं स्वातंत्र्य युद्ध आजपासून सुरू. जिंकू किंवा मरू ही आमची प्रतिज्ञा आहे. पंत, आमच्या आज्ञेप्रमाणे आपल्या तमाम सरदारांना फरमान पाठवलीत आपण? केव्हाच, केव्हाना ते सर्वांना पोहोचली सुद्धा असती. बजावलेत ना सर्वांना? ताबडतोब स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हा. काय काय झाल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. जी मासाहेब. धनाजीराव, आपण मुघलांच्या पाठीवर राहा. आम्ही कोकणच्या सिद्धीचा समाचार घेतो. सांभाळून मासाहेब, आजवर मिमी म्हणणाऱ्यांना त्या सिद्धीनं पळवून लावलंय. म्हणून त्यालाच पळवून लावण्याचा विडा उचललाय आम्ही. निघा तुम्ही, आम्ही निघतो. Thank you.
मल्हारराव जी, आमचं फरमान मिळालं आपल्याला, म्हणून तर तातडीने निघालो, पण आपण कुठे निघालात? सिद्धीच्याच पारिपत्याला. लाजवताय का आम्हाला? आम्ही असताना आपण जातीने स्वारीवर? राज्य जातीनेच करतो ना आम्ही, मग स्वारी का नको? दीन दीन, दीन दीन, मल्हारराव खच्चा हा. किल्ल्यात नवीन कुंभक मिळेल. आपण म्हणताय ते खरंय, एकदम सगळी मोहळे उठवण्यात अर्थ नाही. काय झालं मासाहेब? आम्ही सिद्धीला त्याच्या किल्ल्यात कोंडून आलोय सेनापती. अरे वा, म्हणजे आज सगळ्या आनंदाच्याच बातम्या कानावर येत आहेत. सगळ्या म्हणजे? शाहूराजे सुटून मायदेशी आलेत. हो ना. शाहूराजे सुटून परत आलेत? कुठे आहेत ते? आपलीच वाट पाहत आहेत. आपण चलावं, आम्ही आलोच. जी. आपण शाहूराजे? मासाहेब, आपण आम्हाला ओळखलं नाही का? कसं ओळखणार राजे? आपण गेला तेव्हा फार लहान होता. पण हे काय, आपण एकटेच आलात? आमच्या जाऊबाईनं सोडलं नाही का बादशहानं? मासाहेब म्हणाल्या, आधी आपण जा, आपलं स्वागत कसं होतं ते पाहू, आणि नंतर आम्ही येऊ. पण अशी शंका घ्यायचं कारण? आम्ही हजार शंका घेतल्या, तितकेच प्रश्न विचारले, आणि खात्री पटली तेव्हाच घेऊन आलो. नशीब स्वराज्याच, दुसरं काय? राजे, आता आपल्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडून? अपेक्षा एकच मासाहेब, वनवासातून राम परत आल्यावर भरताना त्यांचं राज्य त्यांना परत केलं, त्याचप्रमाणे आम्हालाही आमचं राज्य मिळावं. बा राजे, बादशहाच्या संगतीत राहून देखील आपली शास्त्र पुराण चांगली चौगत आहेत की आपल्याला? पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आम्हाला, बादशहानं शिकवलं नाही का आपल्याला? राज्य मागून मिळत नाहीत, ती जिंकावी लागतात. गेली 10 वर्ष आम्ही स्वराज्य सांभाळलं, ते त्याच्यावर असं हातोहात उदक सोडण्यासाठी नाही. एक लक्षात घ्या, मराठी दौलत ही भोसल्यांची खासगी मालमत्ता नाही. आम्ही प्राणपणाने सांभाळलं नसतं तर आज आपल्याला हात पसरायला सुद्धा काही शिल्लक राहिलं नसतं. हात पसरायला म्हणजे? मासाहेब, शाहूराजे भीक मागतायत असं का म्हणायचं आपल्याला? अलबत्त, छत्रपतींनी भीक मागायची नसते, आपण ती मागत आहात. या अपराधाबद्दल आम्ही आपल्याला कैद केलं तर? कमाल आहे, म्हणजे बादशहाला ज्याला सोडलं त्यांना कैद करणार आपण? आम्ही असताना? तलवारीचा धाक आम्हाला दाखवू नका सेनापती. तलवारीशी खेळतच आम्ही लहानात मोठे झालो आहोत. संताजी रावांप्रमाणे आपल्यालाही आपली जागा दाखवून देण्याची वेळ आमच्यावर आणू नका. मासाहेब, हा सरळ सरळ स्वामीद्रोह होतोय.
शिवाय उद्याचा इतिहास आपल्याला काय म्हणेल याचाही आपण विचार करावा. त्याचा विचार इतिहास वाचणाऱ्यांनी करावा. आम्हाला इतिहास घडवायचा आहे, भूगोल बदलायचा आहे. केवळ शाहू राजांचा वारसा हक्क डावलण्यासाठी? आपल्या लक्षात कसं येत नाही सेनापती? हा नामधारी शाहू आम्हाला भरताचा आदर्श सांगतो. राम लंकेहून परत आले ते सीताहरण करणाऱ्या रावणाचा वध करून ज्यांच्यासारखा आपला कबीला शत्रूकडे ओलीस ठेवून नाही. काय खंडोलिंगो? हा तो ते आहे की काय? दुसरा कोण? आपण केवळ दोन डोळ्यांनी पाहता सेनापती, पण राजाला हजार डोळ्यांनी पाहावं लागतं. आमचे हेर दाही दिशांना फिरतायत, ते हवा पालट करण्यासाठी नाही. क्षमा करा मासाहेब, राज्यलोभाने. हा केवळ राज्यलोभ नाही. तुझा हा डाव साधला असता तर उद्या तुला नको नको ते लोभ सुटले असते. या अपराधाला देहांता शिवाय दुसरी सजा नाही. घेऊन जा याला. माफ करा मासाहेब, क्षमा करा, चुकलो मी. महाराणींचा विजय असो. काय खबर आहे बहिरजी? बादशाने अजिंक्य ताऱ्याला वेढा घातलाय. आमच्या पाचवीलाच पुजलंय हे. घरचा असो वा दारचा असो, भिडेल तो शत्रू आम्हाला हटवलाच पाहिजे. साहेब जाणतात खजिन्यात पैसा शिल्लक नाही. आपले किल्लेदार रोजंदारीवर लढतात असं का सुचवायचं आपल्याला पंत? नाही मासाहेब, पण सैन्य पोटावर चालतात. त्यासाठीच तर किल्ले लढवायचे असतात. हो, आपले किल्लेदार तसे हार जाणार नाहीत, पण शत्रूचं सैन्य प्रचंड आहे, दारुगोळाही मुबलक आहे. मासाहेब, बादशाने किल्ल्याला सुरुंग लावून अजिंक्य ताऱ्याला खिंडार पाडले. शत्रू सेना शिड्या लावून वरती चढते आहे. पंत, किल्ल्यावर दारुगोळा नसला तरी दगडधोंडे तर आहेत ना, त्यांचा मारा करा म्हणावं. किती करणार? मनुष्यहानी टाळण्यासाठी किल्लेदारानं किल्ला सोडला आणि त्याला बादशाशी 50,000 सौदा केला. कुणाच्या परवानगीने पंत? मासाहेब, आणि आम्ही म्हणतो सौदा करायचाच होता तर त्यात एवढा उतावीळपणा का? पावसाळा तोंडावर आलाय, तोपर्यंत किल्ला भांडवला असता तर लाखभर रुपये सहज मिळाले असते. मासाहेब, बादशाह एवढा गडगंज श्रीमंत आहे की मराठ्यांचे गडकोट विकत मिळतात म्हटल्यावर उद्या तो सारे किल्ले विकत घेईल. घेऊ देत की? किल्ले विकत घेतले म्हणून बादशाह ते डोक्यावर घेऊन दिल्लीला तर जात नाही ना. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा किती किल्ले त्यांच्या पशी होते, त्यांच्याप्रमाणे आपणही ते परत जिंकून घेऊ. पंत, आपल्या सर्व किल्लेदारांना फरमान पाठवा, म्हणावं शत्रूचा वेढा पडला तरी किल्ला शर्थीनं लढवा. समस्त किल्लेदारांना समज देण्यात येत आहे की आपलं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं आहे. शत्रूचा वेढा पडला तरी किल्ला शर्थीनं लढवावा. पाऊस काळ झाला की तो सोडावा. तोपर्यंत बादशहाला असा ठेसगा द्या की त्याला जन्माची याद राहिली पाहिजे. बादशहाचा मुलाहिजा बिलकुल राहता कामा नये. बादशाह असला तरी आपल्या घरचा, आपणही आपल्या घरचे राजे आहोत हे लक्षात ठेवून बादशहाला असा धडा शिकवा की पुन्हा त्यांना आपल्या वाटेला येता कामा नये. एकटा शिवा आमच्या चावडीतून सुटून पळाला, पण त्याचा पोरगा संभा असा पडला त्याला ठार केला. त्याची बायको येसू सापडली तिला कैदेत टाकले. हा आता तिचा पोर शाहू आहे बरोबर, लेकिन फिकर नाही. खाल्ल्या अन्नाला जागायचे फार वाईट सवय आहे या मरगठ्ठ्यांना. तेव्हा साहू उद्या बाटवल्याशिवाय अर्धा मुसलमान होऊन जाईल. आता फक्त ती ताराबाई सापडली पाहिजे. कोण आहे? आम्ही तारा राणी. तारा राणी? या आणखी हिम्मत कशी की तुमने? आपल्याला जाब विचारायला आलोय आम्ही. जाब? बादशाला? या आलमगीराला जाब विचारतेस तू? का विचारू नाही आम्ही? सांगा ना, उत्तरेतलं राज्य हातात असताना ते वाऱ्यावर सोडून खाली दक्षिणेत यायचं कारण? जग जाहिर है, एक हात में कुरान शरीफ और दुसरे हात में शमशेर, जिहादला निघालो आम्ही. ही आपली आत्मवंचना आहे शहनशहा.
मग धर्म प्रसारासाठी जन्मदात्या पित्याला कैद करण्याचं कारण? राज्यकर्त्याला नाती नसतात ताराबाई, होते हैं सिर्फ दुश्मन। हाच विचार आपल्या शहजाद्याने केला तर? त्याला हिम्मत लागते बाई। आणि ती एकातही नाही, म्हणून तर स्वकीयांच्या प्रेतांच्या पायऱ्या रचून तुम्ही सिंहासनावर चढला आहात। पण एक लक्षात ठेवा, कुठलीही सत्ता जेव्हा सार्वभौम होते तेव्हा तिच्या पायाखाली असंतोषाचे सुरुंग पेरले जातात। ठिणगी पडायचा अवकाश, सम्राटांची सिंहासन मातीमोल होतात। परवा नाही, हे असले सुरुंग टाचे खाली तुडवण्याची हिंमत आहे आमच्या। हाही आपला भ्रम आहे शहनशहा। जगाचा इतिहास सांगेल आपल्याला, कुठल्याही देशाचा भूमिपुत्र एकाही आक्रमकाला कधी जिंकता आलेला नाही। सगळं पाणी सांडलं तर गवताची पाती धरणी फोडून बाहेर पडतात, आपण तर पाठ वाहिलेत रक्ताचे, त्या रक्तानं गवताचे भाले होतील। पण एक दिवस शरपंजरी पडल्याप्रमाणे तळमळत प्राण सोडावा लागेल आपल्याला। आलमगीर बादशहांना? तू इथे आलीस कसे? तारा राणी कुठेही येऊ शकते आणि कुठेही जाऊ शकते। आली कशी? सही सलामत गेली कशी? आपल्याला सपन पडलं असेल हुजूर, ह्या तो कोई आया भी नाही और गया भी नाही। ही थापट फावर पडे गण प्रगटे माय भवानी होऊनी तारा राणी गुणांची खाणी तिला हा मानाचा मुजराजी तिला हा मानाचा मुजराजी तिला हा मानाचा मुजराजी थोर शिवराय थोर शिवराय वरणु मी काय वंदितो पाय तिथून हो मोलाचा वारसा जी 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 तिथून हो मोलाचा वारसा जी 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 तिथून हो मोलाचा वारसा जी 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 इथेच शंभूराजे शमशेर तयांची काजे धर्म रक्षिण्यासाठी सदैव शिरतळ हाती राजा राम हि कामी आले नव गगनी गोंदून गेले असा थोर वारसा देव धर्म हावसा असा थोर वारसा देव धर्म हावसा त्या धर्माची वीज उडविते नीज तिये ते नाव तारा जी जी तिये ते नाव तारा जी जी तिये ते नाव तारा जी 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 ये गनीम जो पुढे पुढे पाऊल अडविण्या खडे आले सरसावून हे पुढे असे हे सह्याद्रीचे कडे औरंगजेब होई हैराण होई अवचित दाना दान हा धूर्त गनिमी कावा सांग गनिम कुठे शोधावा सांग गनिम कुठे शोधावा तो मांडे खातसे मनी सर नम उतारा राणी सर नम उतारा राणी पण वीज कधी गवसते सांगा का येते हाती जी 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 सांगा का येते हाती जी 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 सांगा का येते हाती जी 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 भीमानी चंद्र भागा भीमानी चंद्र भागा जलत्वेष तयांचा जागा उसळली एक एक लाट घेतला गनिम कब्जात आसमानी रांगडी फौज मेघ लकाके धार जणू समशेर उडविते शीर शत्रुते जी 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 उडविते शीर शत्रुते जी 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 उडविते शीर शत्रुते जी 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 उसळला लाव रक्तात मिसळले रक्त पाण्यात
अवकडे पाणी अन पाणी दिसे नाच कुणाला कोणी मग घुसमटे एकमेकात जी 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 घुसमटे एकमेकात जी 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 घुसमटे एकमेकात जी 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 आली एक लाट रांगडी तंबूच झाली वावडी औरंगजेब हतबुद्ध भोवती मराठे क्रुद्ध चढाई करते तारा राणी तिला अडवू शके ना कोणी तलवार वादळी गतीने आली बळी चेंदा मेंदा करून गेली स्वप्नी ही दिसू लागली बादशहाची झोप उडाली आला सिंहासन बांधाया लागे लकबर खोदाया हिंदुत्व रक्षण्यासाठी हा निसर्ग आमच्या पाठी हिंदुत्व रक्षण्यासाठी हा निसर्ग आमच्या पाठी दही दिशाही पूजा करती देवही गाती महती दही दिशाही पूजा करती देवही गाती महती अशी ही शिवरायांची सून तारा राणी जी 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 तारा राणी जी 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 तारा राणी जी 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 घबराने की कोई बात नहीं लेकिन बुढ़ापे में कमजोरी हो ही जाती है आपको आराम की सख्त जरूरत है जापना आराम हाँ मराठांचा पराभव केल्याशिवाय ये कौन है आपने इन्हें नहीं पहचाना आपके फर्जंद शहजादा कामबख्श है ये अगर चला ले इथे आम्ही मेल्यावर आमच्या राज्यावर हक्क सांगायला जापना आता आपण शांत झोपा बघू कसलाही विचार करू नका या अल्लाह हमारे हुजूर को तंदुरुस्ती अता फरमा या अल्लाह परवरदिगार शिवाजी की बहू उससे भी बहू निकली छोड़ो छोड़ो माला तिचा त्रासातून छोड़ साहेबांचा विजय असो काय खबर आहे गडकरी आनंदाची बातमी आहे मासाहेब बादशाह संपला संपला म्हणजे त्याचा अंत झाला फार वाईट झालं बादशाह गेल्याचं दुःख होत आहे आपल्याला सांगा गडकरी ज्याच्याशी प्राणपणाने लढावं असा एक तरी शत्रू उरलाय का आम्हाला त्यांचे अखेरचे शब्द आठवतात आपल्याला शिवाजी की बहू शिवाजी से बहू निकली सांगा गडकरी असा आमचा गौरव कुणी केला होता का कधी महाराणींचा विजय असो काय बातमी आहे उत्तरेत भाऊबंदकी सुरू झाली मासाहेब बादशाह जातात बादशाहचे शेजादे आपापसात लढत आहेत याचाच फायदा पण उठवला पाहिजे सर्व सरदारांना फरमान पाठवा बादशहाच्या ताब्यातील एकूण एक किल्ला स्वराज्यात सामील झाला पाहिजे Thank you.
शिवरायांची सून म्हणून आम्हीही हात स्वसा पत्करला. सर्वधर्म समावेशक भगवा झेंडा जर सदैव आकाशात फडकत ठेवायचा असेल तर छत्रपतींचा जरीपटका त्याही पेक्षा उंच फडकत राहायला पाहिजे. या प्रतिज्ञेपोटी आम्ही एका बलाढ्य आक्रमकाशी निर्णायक सामना दिला आणि जगाला दाखवून दिलं की हिंदवी स्वराज्य टिकणार आहे, वाढणार आहे. यावत चंद्र दिवाकर. सम्राज्ञी ना समर कुशला लोकनेत्री प्रतापी सत्तांधाना नमउनिरणी आपुले राजस्थापी नारी नो हे अमर जगती ज्योतही पौरुषाची तारा राणी जननी अमुचा अस्मितेची यशाची अस्मितेची यशाची.